बारामती लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण जोरात तापू लागले आहे. यातच पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि इंदापूर मार्केट कमिटीचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक अप्पासाहेब जगदाळे आणि इंदापूर शहरातील ज्येष्ठ नेते भरत शेठ शहा, इंदापूर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उद्या शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे पत्रकार परिषद घेऊन तेजसिंग पाटील आणि महारुद्र पाटील यांनी केले जाहीर. पाहूया तेजसिंग पाटील आणि महारुद्र पाटील काय म्हणालेत ते. आपलं हार्दिक स्वागत. उद्या दिनांक 16/4/2024 रोजी दुपारी 4 वाजता आपल्या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे आपल्या इंदापूर या ठिकाणी येणार आहेत आणि या ठिकाणी इंदापूर तालुक्यातील प्रमुख नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटात उद्या प्रवेश होणार आहे. आमच्या माहितीनुसार इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक सन्माननीय अप्पासाहेब जगदाळे, कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान व्हाईस चेअरमन आणि इंदापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष भरत शेठ शहा, त्याबरोबर निराभिमा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान व्हाईस चेअरमन कांतीलाल झगडे, त्याचबरोबर इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती विलासराव माने यांच्यासह अनेक असंख्य सरपंच, सोसायटीचे चेअरमन, नगरपालिकेचे माजी नगरसेवक, त्याचबरोबर विविध संस्थांवर काम करणारे हजारो कार्यकर्ते हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षात उद्या प्रवेश करणार आहेत. उद्या दुपारी 4 वाजता वाट पॅलेस इंदापूर येथे उद्या हा पक्ष प्रवेशाचा सोहळा होणार आहे. त्यासाठी आपण उपस्थित राहूही आणि ह्या सोहळ्याच्या कार्यक्रमाला आपण प्रसिद्धी द्यावी ही माझी विनंती आहे. आदरणीय आपणच जाणता आहात, आदरणीय पवार साहेबांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत गेल्या 60 वर्षात अतिशय अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत. त्याच्यातला एक नंबरचा शेतकऱ्यांसाठी निर्णय, जवळपास 72,000 कोटी रुपयाची कर्ज माफी आदरणीय पवार साहेब कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांसाठी संपूर्ण भारतात केली होती. त्याचबरोबर त्यांनी वीज माफी, शेतकऱ्यांच्या वीज बिलाची संपूर्ण माफी त्यांच्या कारकिर्दीत केली होती. सामाजिक दृष्टीने अतिशय संवेदनशील असणाऱ्या मराठवाडा विद्यापीठाच्या मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नामांतर त्यांच्याच कारकिर्दीत झालं. आणखी 2 गोष्टी मी प्रामुख्याने दुर्लक्षित केल्या जातात, त्या अशा की पूर्वीच्या काळात महाराष्ट्रातली मुलं विना अनुदानित तत्वावर चालवल्या जाणाऱ्या इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेजला कर्नाटक, तामिळनाडू, मद्रास या ठिकाणी जात होती. 1985 नंतर या ठिकाणी विना अनुदानित इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेज सुरू करून इथल्या विद्यार्थ्यांनी बाहेर कर्नाटक मध्ये जाऊ नये म्हणून खास प्रयत्न आदरणीय पवार साहेबांनी केलेले आहेत. त्याचबरोबर 1994 साली महिलांना पुरुषा एवढा म्हणजे फिमेल आणि मेल इक्वल हक्क प्रॉपर्टीत मिळावा अशी सुधारणा केली. 1994 साली स्थानिक स्वराज्य संस्थेत 33% प्रतिनिधित्व पहिल्यांदा महिलांना आदरणीय पवार साहेबांनी दिलं, पुढे ते 50% महिलांना प्रतिनिधित्व दिलं. इंजिनिअरिंग कॉलेज असेल, मेडिकल कॉलेज असेल, त्या कॉलेजमध्ये जवळपास 33% आरक्षण आदरणीय पवार साहेबांनीच दिलं. स्थानिक स्वराज्य संस्थेतलंच आरक्षण पाहून विविध ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेत आदरणीय पवार साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून आरक्षण दिलं गेलं. आपल्याला माहीत नसेल तरी आपल्याला माहीत करून देतो, पूर्वी जे आपले पोलीस बांधव आहेत त्यांची हाफपॅन्ट होती 1978 पर्यंत. पवार साहेब 1979 पुलटचे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर हाफपॅन्टची फुल पॅन्ट पवार साहेबांनीच केली आणि पोलिसांच्या स्टेशन डायरीची जी ड्युटी असते ठाणे अंमलदार 24 तासाची, त्याला 8-8 तासाच्या शहर, आता ग्रामीण भागात पोलीस उपलब्ध नसल्यामुळं
8-8 तासाची ड्युटी नाही. अजूनही ग्रामीण भागात 24 तासाची ड्युटी आहे, पण शहरी भागात ठाणे अंमलदार म्हणजे ठाणे अंमलदार तिथं इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी असतो, पोलीस उपनिरीक्षक शहरी पोलीस स्टेशन म्हणजे ज्याला आपण कमिशनर एरिया म्हणतो, तिथं 8 तासाची ड्युटी करायचं सुद्धा महत्वपूर्ण निर्णय पोलिसांच्या शारीरिक क्षमतेचा विचार करून पोलिसांना रिलीफ देण्याच्या दृष्टीने आदरणीय पवार साहेबांनी घेतला. आपल्या परिसरात सांगायचं झालं तर सिनार मास सारखा एक मोठा उद्योग की ज्याने हजारो लोकांना रोजगार दिला आणि आता आपल्या इंदापूर तालुक्याच्या राहणीमानात ज्याच्यामुळे वाढ झाली की हे गोष्ट आदरणीय पवार साहेबांनी केली. इंदापूरचं विद्या प्रतिष्ठान आदरणीय पवार साहेबांमुळेच झालं. आदरणीय पवार साहेब आजही त्या विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत. या विद्या प्रतिष्ठानमध्ये हजारो विद्यार्थी नर्सरी केजी पासून इंजिनिअरिंग पर्यंत शिक्षण घेत आहेत. त्याचा आपल्या इंदापूरच्या बाजारपेठेत सुद्धा इंदापूरची बाजारपेठ वाढण्यासाठी फार मोठा उपयोग झालेला आहे. या परिसरातलं राहणीमान उंचावं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट फलोद्यान फळबाग आहे, ह्याच्यात आदरणीय पवार साहेबांनी क्रांती केली. शेततळ्यासाठी 90% अनुदान त्यांनी सुरू केलं, ड्रीप इरिगेशन साठी 80% अनुदान शरद पवार साहेबांनी सुरू केलं, निरा कॅनॉलवर लिफ्ट इरिगेशन हॉर्टिकल्चरच्या नावाखाली बोरी आणि काजळ परिसरातल्या लोकांनी त्याचा जास्त विशेष फायदा घेतला. सगळीकडेच हॉर्टिकल्चरला लिफ्ट इरिगेशन म्हणजे उचलून पाणी घ्यायची परवानगी आदरणीय पवार साहेबांच्या काळात मिळाली, म्हणून आज बोरी काजळ हा भाग कॅलिफोर्नियाच्या तोडीचा मानला जातो. एकट्या बोरीत 3000 एकर जवळपास आसपासच्या भागात द्राक्षाच्या बागा आहेत आणि हे सगळं केलं ते आदरणीय पवार साहेबांनी केलं. सामाजिक समतोल राखण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. इथल्या इंदापूरची MIDC असेल, MIDC ही त्यांच्याच काळात सुरू झाली. अनेक नवीन कारखाने आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. राजकीय विरोधाचा अभिनिवेश बंद बाळगता कर्मयोगी शंकरराजी पाटील कारखाना असेल, निरा विमा कारखाना असेल, काय तर त्यांनी ठरवलं होतं, पण हरणेश्वर काय त्या ह्याच्यापर्यंत आलं नाही. त्यांना त्यांनी भाग पाडलं पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला कर्ज देण्याचा आदेश आदरणीय पवार साहेबांनी दिला होता. ही परिस्थिती आहे आणि इथल्या शेतकऱ्याचं जीवनमान उंचवण्यासाठी इतकं त्यांनी प्रयत्न केलेला आहे आजपर्यंत, म्हणून उद्या त्यांच्या नेतृत्वाखालीच या परिसराचा विकास होऊ शकतो. देशातलं एक उत्तुंग नेतृत्व आहे हे, जे या मोदी शाहच्या विरोधात लढत आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी अनेक विचाराची लोक आदरणीय पवार साहेबांच्या विचाराशी सहमत होऊन पक्षात प्रवेश करत आहेत. त्यांचं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं उद्या आम्ही सर्वजण मिळून त्यांचं स्वागत करणार आहोत आणि त्यांना पक्षात सन्मानाची आणि अतिशय मानाची वागणूक दिली जाईल अशी मी आदरणीय पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी ग्वाही देतो आणि थांबतो. महेंद्र पाटील साहेब, तुमच्या ऑफिसमध्ये मार्केट कमिटी होती तरी आप्पा साहेबांचा फोटो होता, म्हणजे कुठंतरी मनोमिलन हे आधीच झालेलं होतं का, किंवा तुमचं प्रेम आजही तसंच आहे जे पहिले होत? सुरुवात होत परत प्रश्न होता उद्या. भारत देशाचे माजी कृषी मंत्री व आपल्या सर्वांचे दैवत आदरणीय पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेबजी जगदाळे, इंदापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष भरतसिंह शहा यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उद्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटामध्ये साहेबांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करत आहेत. हा महत्त्वाचा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाला फार मोठा धक्का बसलेला आहे आणि भविष्यामध्ये जी 7 तारखेला निवडणूक आहे
या 7 तारखेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय आपल्या सर्वांच्या नेत्या संसदेतनं खासदार सुप्रियादाय सुळे यांना इंदापूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात आघाडी मिळण्यासाठी या सर्वांची मदत होणार आहे। प्रथम मला सांगायचं की काल परवा कुणीतरी का पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी की पत्रकारांबद्दल जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो। कारण इंदापूर तालुक्यामध्ये जी मलिदा गँग तयार झाली ह्या मलिदा गँगला मलिदेशिवाय काय दिसत नाही। मग आपलं पाप झाकण्यासाठी जर ती पत्रकार जे लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो ह्यांच्यावर जर आरोप करत असतील त्याचा निषेध करणं हे आमच्यासारख्यांचं कर्तव्य आहे। इंदापूर तालुक्यामध्ये जो गावभेट दौरा चाललाय अजित पवार गटांचा त्यामध्ये मोहोळचे आमदार या ठिकाणी प्रचार करताना असं दिसत आहे। मला या बाबतीमध्ये सांगायचं की पाठीमागच्या 4-4.5 वर्षांमध्ये मोहोळच्या आमदारांना इंदापूर तालुक्यामध्ये लक्ष घालू नये अशा काही सूचना देण्यात आल्या होत्या। मग आज मोहोळच्या आमदारांना इंदापूरच्या तालुक्यामध्ये प्रचाराला काय यावं लागतं का? तर मला आम्हाला अशी शंका उत्पन्न झालेली की ही जी मलिदा गँगची टोळी आहे ह्या टोळीमुळं इंदापूर तालुक्यातील आमदारासहित सर्व कार्यकर्ते त्यांचे बदनाम झालेले, त्याच्यामुळं इंदापूर तालुक्यातील जनतेचा इंदापूर तालुक्याचे जे विद्यमान आमदार आहेत ह्यांच्यावर विश्वास राहिलेला नसल्यामुळं मोहोळच्या आमदारांना इंदापूरच्या ठिकाणी निवडणुकीसाठी बोलवण्याची पाळी ह्या इंदापूर तालुक्यामध्ये आलेली। याच्यावरूनच आपल्याला असं दिसून येतं की इंदापूर तालुक्यामध्ये सर्वसामान्य जनता आदरणीय पवार साहेबांच्या विचारशी बांधील राहून, आदरणीय उद्धव साहेब यांच्या विचारशी बांधील राहून, आदरणीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विचारशी बांधील राहून, सुप्रियताईंना मोठ्या मतानं या इंदापूर तालुक्यातून लीड मिळणार आहे। त्यामुळं आमच्याविरुद्ध जो प्रचार चाललेला आहे ह्या सर्वांची ह्या मलिदा गँग जी आहे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली दिसते। भविष्यामध्ये 1-8 दिवसांनी ह्या मलिदा गँगला इंदापूरमध्ये ज्या त्यांच्या गोंगड्या बैठका चाललेल्या आहेत त्या गोंगड्या बैठकाला अतिशय अल्प असा प्रतिसाद प्रत्येक गावातून आम्हाला तुमच्या मार्फतच कळतो। तर भविष्यामध्ये जर पुढच्या आठवड्यामध्ये ह्याच्यापेक्षा ह्या मलिदा गँगची अवस्था वाईट झालेली आपल्याला पाहायला मिळेल आणि उद्याच्या काळामध्ये आम्ही शिवसेना असू द्या, काँग्रेस असू द्या आणि उद्याला जे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे, भरत शेठ शहा यांच्याबरोबर जे शेकडो कार्यकर्ते ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत ह्या सर्वांना आम्ही एकत्र घेऊन आदरणीय ताईंचं उद्याच्या इंदापूर तालुक्याच्या जे लीड होतं गेल्या वेळेस 70,000 त्याच्यामध्ये कशी वाढ होईल ह्या आम्ही प्रयत्न करणार आहोत। आणि आम्ही आज जे तळागाळातून साहेबांच्या विचारच्या मागे जो मतदार उभा राहिलेला दिसतोय यामुळे मला आशा आहे की इंदापूर तालुक्यातून भविष्यामध्ये आम्ही 1 लाखापेक्षा जास्त मताची आघाडी घेऊ, एवढंच या निमित्तानं तुम्हाला आपल्या सर्वांना सांगतो। मनोमिलन तुमचं झालं का? कारण मार्केट कमिटीला तुम्ही त्यांच्याविरुद्ध प्रचार केला होता। राजकारणामध्ये तुम्ही आता जो प्रश्न विचारला, मार्केट कमिटीला आमचं थोडस काही विचारा माझ्या क्रमांकाला पटलेलं नव्हतं, पण त्याच्या अगोदर सुद्धा अप्पासाहेब जगदाळेंचा फोटो माझ्या ऑफिसमध्ये होता। मार्केट कमिटीला आम्ही जे काही त्यांच्याशी शिवचर्चा केली त्यांना त्या आमच्या गोष्टी काही पटल्या नाही, पण त्यांचा नक्की आता अप्पासाहेबांना पश्चाताप होत असेल असं मला वाटतं। कारण त्यावेळेस जर आम्ही तिसरा पर्याय म्हणून अप्पासाहेब जगदाळे यांना विधानसभेचा उमेदवार म्हणून मी शिवसेनेत असताना जाहीर केलं होतं आणि त्या पद्धतीचं वातावरण सगळं इंदापूर तालुक्यामध्ये झालं होतं। पण मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही थोडं अलिप्त झाल्यामुळं काही गोष्टी घडत गेल्या, पण ज्या काही चुका होत असतात त्या चुका सुधारण्याची सुद्धा राजकारणामध्ये येत असती आणि उद्याच्या त्या प्रवेशाच्या निमित्तानं ही राजकारणामध्ये संधी आता परत आलेली आहे। हो, 2 दिवसांमध्ये आमच्या 2 बैठका झाल्या आणि 2 बैठक घेऊन वकील साहेब होतो, मी होतो, अमोल शेठ होते, सगळे आम्ही सर्वजण होतो,
सर्वांची आमची चर्चा झालेली आणि त्याप्रमाणे उद्याचा कार्यक्रम फायनल करण्यात केलेला आहे. संचालक मंडळ काय करणार आहे का प्रवेश? कारण दोन्ही काकांचे सांगितले की व्हाईस चेअरमन आपल्याकडे प्रवेश करतात उद्याच्याला. मार्केट कमिटीचे काय कार्यकर्ते आहेत त्याच्यात एक चार पाच नावं आम्ही पुढे सांगितली. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे असंख्य कार्यकर्ते आहेत. आज आम्ही बाकीच्यांची नावं उघड करू इच्छित नाही. उद्या आपण ज्यावेळेस त्या कार्यक्रमाला याल त्यावेळेस प्रत्यक्ष पाहाल किती मोठी जागा अजित पवार गटाचा उमेदवार आहे. त्याच्यामुळे आज याचा हजरा अजित पवार गटाला बसला. आमचा एक प्रश्न आहे पाठीमागून. हा, आप्पासाहेबांनी सतत पक्ष बदलल्यामुळे त्याचा तुम्हाला फायदा होईल का तोटा? असं काय नसतं राजकारणामध्ये. राजकारणामध्ये आपण पाहतो की देशाचे पंतप्रधान भोपाळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केला म्हणून जाहीर करतात 28 जूनला. आणि 2 जुलैला त्या आदरणीय पंतप्रधानाच्या त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणायचं की काय, ह्या महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट होती. आणि 2 जुलैला अजितदादांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली जाते. मग भ्रष्टाचार कुणी केला? जर भ्रष्टाचार केलेला असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राहिलेल्या आदरणीय पवार साहेबांच्या गटात, तर आजपर्यंत ह्यांच्या चौकशा का झालेल्या आहेत? आणि 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केला. आप्पासाहेब जगदाळे 4 वेळा पुणे जिल्ह्यामध्ये होती सहकारी बँकेला बहुमतात निवडून आले, जिल्हा परिषदेलाही निवडून आले, मार्केट कमिटीला त्यांच्या नेतृत्वावर खालचा पॅनल प्रचंड बहुमतात निवडून आलाय. लोकांनी त्यांना स्वीकारले. तुम्ही म्हणजे लोकांनी त्यांचं नेतृत्व स्वीकारले. लोक त्यांच्या पाठीशी आहेत हे या निवडणुका सिद्ध करतात. त्यामुळं तुम्हीच आता ओळखा त्याचा फायदा होईल का तो? तळागाळामध्ये शिरलेला माणूस आहे आप्पासाहेब, म्हणजे त्यामुळे त्याचा फायदा 100% होणारच आहे. हे बघा, आम्ही आप्पासाहेब जगदाळे मी तर 1995 साली सुद्धा आम्ही एकत्र काम केले. त्यावेळेस हर्षवर्धन पाटील अपक्ष उभं राहिले होते. त्यावेळेस आम्ही एकत्र काम केले आणि आम्ही सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्याला इंगवड नसतो. एकत्र काम केले आणि आम्ही सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्याला इंगवड नसतो, ईर्ष्या नसते. सामाजिक काम करणाऱ्या माणसाला ठेवूनच ते सामाजिक काम करत असतो. त्यामुळं एकदा विचाराची बांधिलकी स्वीकारल्यावर वेळ बसायला अडचण येत नाही. तुमची वैचारिक बैठक जर व्यवस्थित असेल, न हलणारी असेल, तर 100% तुम्ही एकत्र काम करू शकता कोणाबरोबर. आता तुम्हाला इंदापूर शहरात मोठी ताकद शहरासाहेबांच्या रूपाने मिळते. तुम्ही म्हणजे आता इंदापूरमध्ये कितीपर्यंत लीड घ्याल? कारण ते विद्यमान नगर अध्यक्ष आहे. त्याला जरूर नाही की शहा कुटुंबातील म्हणजे तुम्ही काय परत तुम्ही काय परत त्याची फुटाफुट घराल करायला लागला काय? अहो, एकदा भरत शेट आला म्हणजे सगळं कुटुंब झालं ना. म्हणजे तुम्ही काय घरात आले काय लावू नका. आप्पासाहेब जगदाळेने हर्षवर्धन पाटलाला विधानसभेला मिठी मारली होती आणि मार्केट कमिटीला बर्नी मामाला मारली होती. आता मारणारी मिठी लोकसभा पुरती आहे का विधानसभेपर्यंत टिकणार? ते आप्पासाहेब जगदाळेंनाच तुम्ही विचार. उद्या 4 वाजता देशाचे आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आप्पासाहेबजी जगदाळे आणि त्यांचे सर्व सहकारी, विशेषतः इंदापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष भरत शहा आणि त्यांचे सर्व सहकारी यांचा उद्याच्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षामध्ये प्रवेश होतोय आणि त्यांचं पक्षाच्या वतीनं आम्ही सगळेजण त्यांचं स्वागत करतोय. आणि जुना आणि नवा असा काही वाद न ठेवता आम्ही सगळेच एक दिलानं काम करून या इलेक्शनमध्ये सुप्रियाताईंचं मतदान कसं वाढेल याच्यावर आम्ही सगळेजण भर देणार आहोत. आप्पासाहेब आणि त्यांचे जे सहकारी त्यांचं काम हे तळागाळापर्यंत पोहोचलेलं आहे. आप्पासाहेब हा जन्मानसातला माणूस आहे. निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाची ताकद निश्चित वाढण्यास त्याची मदत होणार आहे, एवढं मी या ठिकाणी सांगतो.
बबनराव धायतोंडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, इंदापूर।